दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन केलाय, मग कारच्या सर्व्हिसिंगचा प्लॅन कधी? आजच तुमची हुंडाई कार सर्व्हिस करून घ्या आणि सुट्टीत मनमुराद फिरा. माई हुंडाई, उद्यमनगर, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हुंडाई कार्स व स्कीम जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा 99 22 42 90 07. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे उमेदवार असते तर आमदार वैभव नाईक 25,000 मताने निवडून आले असते. त्यामुळे निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर नाहक टीका करू नये अशा शब्दात माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. कुडाळ शिवसेना कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार वैभव नाईक यांनी जागा अडवली म्हणून पशु पक्षी प्रदर्शन झालं नाही ही रणजित देसाई यांची ओरड चुकीची असल्याचंही बंगे यांनी सांगितलं. यावेळी संजय मुकटे, संतोष शिरसाळ, सचिन काळक, बाळा वेंगुर्लेकर, मंदार शिरसाळ, राजू गवंडे, बबन मुबाटे उपस्थित होते. गेल्या 4 दिवसापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं होतं आणि या संदर्भात याचं विश्लेषण आणि याचा खुलासा करावा अशा संदर्भात आम्ही आज कुडाळ तालुक्यातले सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी या संदर्भात आपल्या माध्यमातून जो खुलासा करतो आहे तो अशा पद्धतीने, मला वाटतं 2014 वैभव नाईक या कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार झाले, निलेश राणे यांचे वडील त्या ठिकाणी उमेदवार होते आणि त्यांना पाडून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आमचे वैभव नाईक आमदार म्हणून निवडून आले आणि 2014 पासून 2019 पर्यंत आज चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये विकास कामे केली, भरघोस निधी आणला, मच्छीमारांचे प्रश्न सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले अशा माध्यमातून 2019 या कुडाळ मालवण मतदारसंघातल्या लोकांनी, मतदारांनी वैभव नाईकांना पुन्हा एकदा आमदार म्हणून संधी दिली आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज निलेश राणे म्हणत आहेत की आपण वैभव नाईक जर आमची कमळ निशाणी असती तर वैभव नाईक 25,000 मतांनी पडले असते. पण आम्हाला आमची इच्छा अशी होती की निलेश राणे त्या ठिकाणी उमेदवार जर असते तर वैभव नाईक 25,000 मताधिक्य घेऊन निवडून आले असते. पण आमचा समोरचा उमेदवार कोण आहे आम्ही बघितलं नसल्यामुळे, त्यामुळे आमच्याकडे समोर प्रतिस्पर्धी उमेदवार नव्हता, त्यामुळे तरी पण आम्ही या ठिकाणी कुडाळ मालवणच्या मतदारसंघातल्या सगळ्या शिवसैनिकांनी, सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडी प्रमुख, युवा सेना आणि सगळ्या शिवसैनिकांच्या जोरावर आणि ताकदीवर आणि मतदारांच्या हिमतीवर वैभव नाईक पुन्हा आमदार झाले आणि अशा प्रकारची सातत्याने वैभव नाईकांची टीका करावी. आता तर म्हणतात की आपण मालवणमध्ये आणि कुडाळ मतदारसंघ सोडणार नाही, की पुन्हा त्यांना वैभव नाईकांना पाडल्याशिवाय गप्प बसणार आहे, अशा कितीतरी वल्गना आतापर्यंत झाल्या, त्यामुळे ह्या वल्गनांना आम्ही भीक घालत नाही. दुसरा महत्त्वाचा विषय की रणजित देसाईंनी पशुपक्षी प्रदर्शन भरावं पण त्याची तारीख डिक्लेअर करणार नाही याचं कारण भीती आमदार वैभव नाईकांची वाटते. आम्हाला तर वाटतं की शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने वाली जर असेल तर वैभव नाईक आहे आणि वैभव नाईकांनी अनेक जे शेतकऱ्यांसाठी जे हितासाठी जे प्रश्न आहेत ते सातत्याने त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि पशुपक्षी प्रदर्शनाची तारीख ठरवत नाही. कारण मला वाटतं की रणजित देसाई आपल्या खिशाला चाट देऊन हे प्रदर्शन भरत नाहीत तर जिल्हा परिषदच्या ह्या खर्चातून पशुपक्षी प्रदर्शन भरवत असतात. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये जागा जरी निश्चित करत होत नाही, वैभव नाईक अडकटी करते अशा प्रकारची काहीतरी विनाकारण बदनामी करायची, तर वैभव नाईकांनी जर जागा अडवली असती तर रणजित देसाईंना आणखी कुडाळ शहरामध्ये अनेक जागा होत्या पशुपक्षी प्रदर्शन भरायला, पण ते पशुपक्षी प्रदर्शन भरून काही उपयोग होत नाही हे खात्री त्यांना पटली, पण सातत्याने वैभव नाईकांवर टीका करायची आणि वैभव नाईकांवर बोट दाखवायचं म्हणून आम्हाला पशुपक्षी प्रदर्शन भरवता आलं नाही अशा प्रकारची वल्गना आणि टीका करून ते समाधान मानून घेतात. पण या पुढच्या काळातसुद्धा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न, तुम्ही पशुपक्षी प्रदर्शनं भरवली म्हणून काही शेतकऱ्यांचे प्रश्न शिल्लक राहणार नाही, कारण सातत्याने पालकमंत्र्यांच्या माध्यमात पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि वैभव नाईकांनी चांदा बांधा योजना राबवून याच मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकरी वर्गाला आणि मच्छीमार वर्गांना संपूर्ण त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ देऊन मच्छीमार कसा सक्षम होईल, शेतकरी कसा सक्षम होईल हे सातत्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे वैभव नाईकांच्या रूपाने
या मतदारसंघामध्ये काम करणारा आमदार मिळालेला आहे आणि लोकांना सातत्याने मिळणार आहे अशा पद्धतीने लोकांची भावना आहे. त्यामुळे वैभव नाईकांच्या बाबतीत जी कितीतरी टीका केली तरी ती टीका मतदारांना कधी सहन होणार नाही आणि अशा पद्धतीत पुढच्या काळामध्ये जर निलेश राणे किंवा रणजित देसाई वैभव नाईकांच्या सातत्याने टीका करत राहिले तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही पदाधिकारी सक्षम आहोत. दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन केलाय, मग कारच्या सर्व्हिसिंगचा प्लॅन करी. आजच तुमची हुंडाई कार सर्व्हिस करून घ्या आणि सुट्टीत मनमुराद फिरा. माई हुंडाई, उद्यमनगर, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हुंडाई कार्स व स्कीम जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा 99 22 42 90 07.